जय जयशिवराय मित्रांनो मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जात असताना एखाद्या महसूल मंडळातील मोठ्या प्रमाणात पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असल्यास एखाद्या भागामध्ये अतिवृष्टी असेल किंवा पावसाचा खंड असेल एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव असेल अशा विशिष्ट कारणामुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचं नुकसान झालेलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये जिल्हास्तरीय पीक विमा समितीच्या माध्यमातून त्या भागामध्ये अधिसूचना काढून शेतकऱ्यांना अग्रिम स्वरूपामध्ये पंचवीस टक्के रक्कम देण्याची तरतूद आहे मोठ्या प्रमाणात या रकमेचं वितरण केलं जातं मोठ्या प्रमाणात शेतकरी पात्र केले जातात मात्र याच्यानंतर उर्वरित जो पीक विमा आहे तो कधी मिळणार तो मिळतो का असा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असतो आणि प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकच प्रश्न केला जातो की आमच्या जिल्ह्यामध्ये उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा कधी मिळणार मग हा पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळतोच का पंचवीस टक्के वाटप केल्यानंतर पंच्याहत्तर टक्के मिळणं अपेक्षित आहे का पंच्याहत्तर टक्के मिळतो की मिळत नाही या सर्व प्रश्नांची उत्तरं आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो विमा योजनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत पूर्वी आपण जर पाहिलं तर आधीसूतना काढली जात असताना हो व पिकाच्या जे काही वय असेल पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं जात होतं याच्यामध्ये आता काही बदल करण्यात आलेले आहेत पिकाची कुठली अवस्था असो त्याच्यासाठी नुकसानाची टक्केवारी आता समान ठेवण्यात आलेली आहे याच्यामुळे आता काढल्या जाणाऱ्या अग्रीममध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे परंतु पूर्वीसुद्धा जे काही अग्रीम काढले जात होते ते त्या परिस्थितीमध्ये शेतीपिकांचं जे नुकसान झालेलं आहे त्याचे नुकसानाची जी काही टक्केवारी आहे त्या टक्केवारीचं आकलन करून रँडमली सर्वेक्षण करून त्याचं ऑवरेज करून त्या त्या महसूल मंडळाला पीक विम्यासाठी आधी सूचनेनुसार पंचवीस टक्के अग्रिम देण्यासाठी पात्र केलं जात होतं आणि पंचवीस टक्के रक्कम ही त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाते आता याच्यानंतर पुढे शेतकऱ्यांच्या माध्यमातून काही वैयक्तिक क्लेम केलेले असतात आणि याच्यानंतर आपण जर पाहिलं तर शेवटी पीक कापणीचे प्रयोग घेतले जातात पीक कापणीचे प्रयोग घेतल्यानंतर जे काही सरासरी उत्पादकता असेल गेल्या सात वर्षातील पाच जास्त उत्पादन झालेलं वर्ष त्याच्याबरोबर या पिकापणीच्या प्रयोगाची तुलना केली जाते याच्यामध्ये जर त्या सरासरी उत्पादकतेच्या प्रमाणामध्ये जर उत्पादन घटलेलं असेल तर त्या प्रमाणामध्ये पुन्हा पीक विमा मंजूर केले जातात परंतु आपण जर पाहिलं तर गेल्या सात वर्षाची उत्पादकता जी आहे ती खूप घटलेली आहे आणि त्या प्रमाणामध्ये येणाऱ्या नवीन वर्षाचं उत्पादन देखील प प्र त्याच तुलनेत राहतं त्याच्यामुळे सरासरी उत्पादकतेच्या प्रमाणामध्ये नुकसान दाखवणं किंवा ते उत्पादन घटणं या बाबी खूप मुश्किल झाले तशा परिस्थितीमध्ये जर समजा आता यावर्षी दोन हजार तेवीसच्या खरिपामध्ये जर गेल्या पाच वर्षाच्या तुलनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन घटलेलं असेल तर ती महसूल मंडळ पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे पीक विम्यासाठी मंजूर होतात आणि बरीच सारी महसूल मंडळं मंजुरी झालेली आहेत परंतु ती महसूल मंडळ ज्यांना पूर्वी पंचवीस टक्के मिळालेलं आहे किंवा ज्या मंडळामध्ये अधिसूचना काढलेली आहे ज्या मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिम दिलेला आहे ती सर्वच महसूल मंडळ याच्यामध्ये बेसमध्ये मंजूर होतील असं काही नसतं आणि जरी झाली तरी त्याचं प्रमाण जर कमी असेल आणि पूर्वी पंचवीस टक्के रक्कम जर वाटलेली जास्त असेल तर त्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये काही वितरण करण्यात येत नाही परंतु झालेली मंजूर झालेली रक्कम जर जास्त असेल तर त्या शेतकऱ्यांना पुन्हा ती रक्कम पंच्याहत्तर टक्के म्हणून किंवा बेसचा पिक विमा म्हणून वाटप करण्यात येते आता बऱ्याच साऱ्या महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांना पूर्वी अग्रीम वाटप करत असताना हेक्टरी पाच हजार रुपये हेक्टरी दहा हजार रुपये हेक्टरी पंधरा हजार रुपये या प्रमाणामध्ये पिक विमा दिलेला असेल आणि ईल्ड बेसनुसार त्या महसूल मंडळाचा पीक विमा जर पुन्हा पाच हजारांना दहा हजारानेच महसूल म मंजूर होत असेल तर त्याच्यामध्ये जी काही रक्कम असेल ती रक्कम समायोजित केली जाते समजा पूर्वी पंचवीस टक्के पीक विमा वाटप करत असताना एखाद्या शेतकऱ्याला हेक्टरी पाच हजार रुपये आलेले असतील आणि त्याला वितरण समजा काही दोन हजार रुपयाचे दीड हजार रुपये झालं असेल आणि इल्ड बसमध्ये त्या महसूल मंडळाचं वीस हजार रुपयांना आलेला असेल तर त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचा जो उर्वरित पीक विमा असेल पाच हजार असेल दहा हजार असेल दोन हजार असेल पाचशे असतील किंवा वीस हजार असते तो त्या शेतकऱ्यांना दिला जातो परंतु ॲडजस्टमेंट करत असताना पूर्वी दिलेली रक्कम जर जास्त असेल तर ती रक्कम कापली जात नाही परंतु त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही रक्कम त्या शेतकऱ्यांना दिली जात नाही याच्यामुळे पंचवीस टक्के पूर्वी रक्कम मिळालेली आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के येतो असंच नाही एखाद्या महसूल मंडळामध्ये जरी अधिसूचना काढलेली असेल जरी पंचवीस टक्के पिकविमा वितरित केलेला असेल आणि त्यांचा इल्ड बेसमध्ये जर पीक विमा बसत नसेल किंवा बसत असून कमी असेल तर त्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के मिळत नाही परंतु जर बेसमध्ये नुकसान मोठ्या प्रमाणात असेल आणि जास्त पीक विमा मंजूर असेल तर मात्र त्या शेतकऱ्यांना मिळतो आता याच्यामध्ये एखाद्या महसूल मंडळामध्ये आधी सूचना काढली नाही एखाद्या महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेमही करण्यात आले नाहीत परंतु त्या महसूल मंडळामध्ये इल्ड बेसमध्ये जर ते महसूल मंडळ बसलं त्या महसूल मंडळामध्ये पिकापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे जर मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून आलं तर त्या महसूल मंडळातील सरसकट सर्व पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो आता याच्या व्यतिरिक्त ज्यांचे वैयक्तिक क्लेम असतात जर अधिसूचना काढली नाही किंवा जर काही इतर पीक विमाही नाही तर वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांचं जे काही वैयक्तिक क्लेमच्या कॅल्क्युलेशननुसार असेल ते विमा वितरित केला जातो पण वैयक्तिक क्लेमचे आता नियम बदललेले जर एकंदरीत पेरणी झालेलं क्षेत्र जे पीक विमा काढलेलं क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या पंचवीस टक्केपेक्षा जास्त क्षेत्रावरती जर शेतकऱ्यांच्या माध्यमातून दावे दाखल करण्यात आले तर तो, तो त्या भागातील एक मोठी नैसर्गिक आपत्ती वाईड स्पीड म्हणून कॅल्क्युलेशन केला जातो आणि त्या प्रमाणामध्ये झालेल्या नुकसानीच्या प्रमाणामध्ये त्या भागातील शेतकऱ्यांना त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना रॅन्डमली सर्वेक्षण करून पीक विमा दिला जातो तर ती असे काही हे नवीन बदल आहेत किंवा नवीन फरक आहेत त्याच्यामुळे मला पंचवीस टक्के मिळाला होता माझा पंच्याहत्तर टक्के बाकीचं आहे तो मला मिळणं अपेक्षितच आहे असं काही नाही जर समजा रक्कम पूर्वी मिळालेली कमी असेल तर एका दिवस मिळू शकतो पण पूर्वीच जर जास्त मिळालेली असेल आणि पुन्हा जर मंजूर झाला जा नाही तर मिळू शकत नाही आणि पूर्वी जास्तही मिळालेली असेल आणि जास्त मंजूर झाली तर तीही मिळू शकते जसं आता दोन हजार तेवीसमध्ये आपण पाहिलं की अहिल्यानगर असेल नाशिक असेल जळगाव असेल चंद्रपूर असेल या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना रक्कम मिळत आहेत तर अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी अशा करतो याच्या संदर्भातील इतर काही प्रश्न प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा त्याबद्दलसुद्धा आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूया भेटूयात नवीन माहितीसह नवीन सर धन्यवाद